दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीय खूप उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. या दिवशी संपूर्ण देशवासियांच्या मनात आनंदाची आणि देशाप्रती अभिमानाची भावना असते. स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आणि त्यागामुळे आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झालो. हा दिवस केवळ साजरा करण्याचाच नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचाही आहे. या दिवशी संपूर्ण भारतात राष्ट्रध्वज फडकवला जातो. आज चंद्रपुरात 77वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट विसर्जन करने की अनुमति से आता हूं. अनुमति है. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार सर, मंत्री व सांस्कृतिक स्वातंत्र्य दिन चिरायू व्हावा यासाठी आपण सर्वांनी संकल्प करावा अशी या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून व पालकमंत्री म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो. चंद्रपूर जिल्ह्याचा एक इतिहास आहे, एक ऐतिहासिक वारसा आहे. 9 ऑगस्टला जेव्हा मी ऑगस्ट क्रांती मैदानावर गेलो तेव्हा मी हे अभिमानाने सांगू शकलो की 9 ऑगस्टला चले जाओ क्विट इंडिया, भारत छोडो हा जेव्हा जयघोष झाला 1942 या स्वातंत्र्य संग्रामात जर या देशात पहिला कोणाचा मान असेल तर तो चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. 16 ऑगस्ट 1942 चिमूरची क्रांती झाली आणि 3 दिवस युनियनच्या खालती आला, आमचा तिरंगा फडकला, बर्लिनच्या आकाशवाणीवरून घोषणा झाली की या देशाचा हा पहिला भूभाग आहे जो इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झाला. त्या चंद्रपूर जिल्ह्याचे आपण नागरिक आहोत. जगातल्या सर्वात जास्त वाद जर एखाद्या जिल्ह्यात असेल तर या जगातल्या सर्व देशातील एक जिल्हा जर सर्वात जास्त वाघांचा जिल्हा असेल तर तो चंद्रपूर आहे. त्या वाघाच्या भूमीतले आपण चंद्रपूरकर नागरिक आहोत. हा वनसंपन्न जिल्हा आहे, हा गुणसंपन्न जिल्हा आहे, खनिज संपन्न जिल्हा आहे. आज
खरं तर पालकमंत्री म्हणून तिरंगा आकाशामध्ये फडकवताना ध्वजारोहण करताना मनामध्ये अतिशय आनंद होतोय, एक सुखाची अनुभूती होती आहे। 15 ऑगस्ट 1947 देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी हजारो लाखो शहीदांनी प्राणाची आहुती दिली आणि 15 ऑगस्ट 1947 आपल्या हाती या देशाच्या स्वातंत्र्याचा मंगल कलश आला।